मीन राशीच्या व्यक्तींचा हा आठवडा लाभाचा आहे चंद्र आणि हर्षल तुमच्या राशीत एकत्रितरित्या मार्गक्रमण करत आहेत आठवड्याच्या मध्यावधी कालावधीनंतर खऱ्या अर्थाने लाभ सुरू आजच्या धनलाभ होण्याचे योग आहेत तुम्हाला तुमच्या क्षेत्रातनं बँकिंग क्षेत्रातनं फायनान्स क्षेत्रातनं मीडिया क्षेत्रातनं लाभ होत आहेत महिलांना उच्च पदस्थ व्यक्तींच्या भेटीतनं विशेष लाभ होत आहेत सत्कार समारंभ अगदी मोठ्या प्रमाणातल्या समारंभांमध्ये जाण्याचे योग तिथे मोठं स्वतःचं कर्तृत्व गाजवण्याचे योग आणि हो सगळ्यांकडनं कौतुकाचा वर्षा होण्याचे योग या आठवड्याच्या सुरुवातीलाच मीन राशीच्या व्यक्तींबाबतीत घडतायत विशेष करून महिलांबाबतीत घडतायत खरंच महाराजांची कृपा होते ना ती काय होते याची अनुभूती घेण्याचा हा आठवडा आहे हे होतं आठवड्याचं राशी भविष्य आता वळूया या आठवड्याच्या उपासनेकडे या आठवड्यात मी एक महत्त्वाचा जप देते कारण चंपाषष्टीपासून काही लोक गुरुचरित्र पारणाला बसतात पण सगळ्यांनाच हे पारायण करणं शक्य होतं असं नाही कारण नियम ह्या पारण्यासाठी खूप कडक असतात किंवा नियमांचं पालन करूनच हे पारायण केलं जातं अर्थात पा गुरुचरित्र पारायण वाचणं हे अमृत तुल्यच आहे पण मी आज जो जप देत आहे ना तो तसाच आहे या जपामुळे सिद्ध होतं साधना होते आत्मसमाधान मिळतं त्यासोबतच घरामध्ये वृद्धिंगता येते विशेष करून नोकरदार व्यक्तींना नोकरीसाठी विशेष लाभ देणारा हा ही तस्तिल। ही तस्तिल। ही तस्तिल। ही तस्तिल। जप आहे त्यामुळे नोकरीत अडचणी येत असतील कोणी हितशत्रू असतील हितशत्रू किंवा तुम्हाला नोकरीतले सहकारी टार्गेट करत असतील राजकारण करत असतील तर हा जप विशेष लाभदायी ठरतो चोवीस तास एक पाऊल पुढे